मेट्रो कारशेडसाठी मुंबईतल्या आरे जंगलात वृक्षतोड प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून तातडीनं दखल, उद्या विशेष पीठासमोर होणार सुनावणी. राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी दाखल उमेदवारांच्या अर्ज छाननीनंतर 4794 उमेदवारांचे अर्ज वैध, तर विविध त्रुटींमुळे 798 नामांकन अर्ज अवैध. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर. दिवाळीच्या वेळी फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण आणि आरोग्याला होणारी हानी लक्षात घेऊन सीएसआयआरनं बाजारात आणले पर्यावरणपूरक हरित फटाके. भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार. चित्रपट महोत्सवाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष. शारदीय नवरात्रोत्सवातला आजचा 8वा दिवस अर्थात दुर्गाष्टमी, महाअष्टमीनिमित्त संपूर्ण देशात देवीच्या विविध रूपांची पूजा. विशाखापट्टणम इथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 203 धावांनी विजय. 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी. आणि परतीच्या पावसानं नाशिक शहराला झोडपलं. मुसळधार पावसामुळे 2 वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये सांगली आणि नाशिक जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. मेट्रो कारशेडसाठी मुंबईतल्या आरे जंगलात वृक्षतोड केली जाण्याच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं दखल घेत उद्या या प्रकरणाची सुनावणी ठेवली आहे. विशेष पीठासमोर या संदर्भात सुनावणी होईल. काही विद्यार्थ्यांनी आज सरन्यायाधीशांना पत्र लिहून मुंबईतल्या आरे प्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालयानं हे पत्र जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतलं. मुंबई महापालिकेनं मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि मुंबई पोलिसांच्या सहकार्यानं आरेमधल्या जंगलात वृक्षतोड हाती घेतली आहे. या वृक्षतोडीला स्थगिती द्यावी अशी विनंती या विद्यार्थ्यांनी पत्रात केली आहे. दरम्यान मुंबईतल्या आरे वसाहतीत तसंच आजूबाजूच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागूच असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मेट्रो कारशेडसाठी जागा निर्माण करण्यासाठी वृक्ष तोडण्याचं काम आजही सुरू आहे. आरे वसाहतीच्या 5 प्रवेशमार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या भागात 144वं कलम लागू करण्यात आल्यामुळे बहुतेक दुकानं आणि हॉटेल्स बंद आहेत. जीवनचक्र प्रवाही असून ते एका ठिकाणी थांबत नाही. सृजनाची चाहूल पुन्हा पुन्हा लागत राहते, नवीन पालवी फुटत राहते आणि नवनिर्मिती होत असते असं मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी म्हटलं आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पानं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली असं त्यांनी ट्विटरमध्ये स्पष्ट केलंय. मुंबई मेट्रो प्रकल्पानं आरे दुग्ध वसाहत तसंच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 24,000 झाडांची लागवड केली आहे. 2 ते 12 इंच घेर असलेले आणि 12 ते 15 फूट उंच असलेले बेहडा, कदंब, करंज अशा देशी वृक्षांची लागवड इथं करण्यात आली आहे. गेल्या 2 वर्षातल्या परिश्रमांचं फळ आता दिसू लागलंय असंही त्यांनी ट्विटरमध्ये म्हटलं आहे. आरे वसाहतीतल्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आरे वसाहतीत अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेतल्याप्रकरणाचे अकोल्यात पडसाद उमटले. यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं इथं दहन करण्यात आलं तसंच वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन आघाडीतर्फे रास्ता रोकोही इथं करण्यात आला. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनंही आरे वसाहतीत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान गेल्या 2 दिवसात अटक करण्यात आलेल्या 29 आंदोलकांना सत्र न्यायालयानं आज सशर्त जामीन मंजूर केला आहे. 21 ऑक्टोबरला होणाऱ्या राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठीच्या निवडणुकीकरता दाखल झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी काल झाली. एकूण 5543 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. त्यापैकी 4739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्यामुळे 798 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी किती उमेदवार रिंगणात राहतील याचं चित्र स्पष्ट होईल.
विभागानुसार कोकण विभागातल्या 7 जिल्ह्यांमध्ये 74 मतदारसंघांसाठी 855, उत्तर महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांमधल्या 35 जागांसाठी 458, विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधल्या 62 मतदारसंघांसाठी 1123, मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमधल्या 46 मतदारसंघांसाठी 1302, तर पश्चिम महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांमधल्या 70 जागांसाठी 1196 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामधल्या 21 मतदारसंघांमध्ये सर्वाधिक 372 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. निवडणुकीसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी म्हैसूर शाईच्या 3 लाख बाटल्यांचं वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. राज्यात 288 मतदारसंघांसाठी 96,661 मतदान केंद्र आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनानं अधिसूचनेद्वारे 21 ऑक्टोबर या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालयं, निमशासकीय कार्यालयं, महामंडळं, मंडळं, सार्वजनिक उपक्रम, बँका यांनाही ही सुट्टी लागू राहणार आहे. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी माहितीचं आदान प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या काँग्रेस पक्षाच्या नियंत्रण कक्षाचं उद्घाटन राज्याचे प्रभारी आणि काँग्रेसचे महासचिव मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. प्रदेश काँग्रेसच्या मुंबईतल्या टिळक भवनात तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून विविध प्रसारमाध्यमांना आणि समाजमाध्यमांना निवडणूक विषयक माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या प्रचारासोबत दुष्प्रचार करणाऱ्यांनाही उत्तरं दिली जाणार आहेत असं खरगे यांनी यावेळी सांगितलं. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. मुंबईतल्या वरळी मतदारसंघातील युतीचे उमेदवार युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पदयात्रा काढली होती. त्यांनी रमाबाई आंबेडकर नगर, जिजामाता नगर, स्वामी विवेकानंद नगर, आनंद नगर, सुभाष नगर तसंच कांबळे नगर इथल्या रहिवाशांची आज भेट घेतली. साई मंदिर, मुत्तोदेवी मंदिर आणि बुद्धविहार इथंही दर्शन घेऊन त्यांनी प्रचार फेरी काढली. हडपसर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार योगेश टिळेकर यांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. टिळेकर 2014 भाजपाच्या तिकीटावर निवडून आले होते. यंदा भाजपानं त्यांना पुन्हा उमेदवारी दिली असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांचं आव्हान आहे. वंचित बहुजन आघाडीचे हडपसरमधले उमेदवार घनश्याम हाक्के यांनीही ससाणेनगर इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ केला. हडपसरचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर वंचित आघाडीला संधी द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार हिलाल माळी यांनी एकविरा देवी मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा प्रारंभ केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे अपक्ष म्हणून तर लोकसंग्राम पक्षाच्या वतीनं अनिल गोटे निवडणूक लढवत आहेत. भाजपाच्या माधुरी बाफना या बंडखोर उमेदवार म्हणून इथं निवडणूक लढवत आहेत. जातीयवादाच्या जागी राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्यात भारतीय जनता पार्टीला यश मिळाल्यामुळे महाराष्ट्रात भाजपाची स्थिती भक्कम असल्याचं पक्षाचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी म्हटलं आहे. राज्यातलं राजकारण जातीयवादाचं होतं, मात्र गेल्या 5 वर्षात कुठल्याही जातीयवादी गटाशी भाजपानं संबंध ठेवले नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत न करता संपूर्ण राज्यात एकसमान विकास सुनिश्चित केला, तसंच काँग्रेस राष्ट्रवादीच्या उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्या भाजपानं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं असं ते म्हणाले. यावेळी भाजपा आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणुका लढवत असून युतीला मोठं बहुमत मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्याच्या मतदार याद्यांमध्ये घोळ झाला असून 40 लाखावर बोगस मतदारांची नोंद झाल्याचा आरोप वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणूक आयोगानं राज्यातली विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया स्थगित ठेवावी अशी मागणी आंबेडकर यांनी यावेळी केली. जोवर मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी सेना भाजपा वगळता सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. येत्या 21 ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक नागरिकानं आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत हातभार लावावा यासाठी सामान्य नागरिकांकडून आलेल्या काही प्रतिक्रिया आपण पाहूया. नम्रपणे विनंती आणि आवाहन करतो, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी, लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आणि या लोकशाहीच्या माध्यमातून या राज्यातल्या
प्रजेला न्याय देण्यासाठीच्या म्हणून आपण येणाऱ्या 21 ऑक्टोबरला प्रचंड बहुमताने मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर पडायचं आहे. दिवशी चला पिकनिक जाऊया, बऱ्याच दिवसाची सुट्टी नाही मिळाली, आपण पिकनिक स्पॉट निवडतो आणि त्या पिकनिकला तिकडे पिकनिकला जातो. पण हे माझं त्या मतदाराला आवर्जून आव्हान आहे की असं करू नका, आपल्या मतदानाचा हक्काचा योग्य वापर करा. तुम्ही मतदानाचा हक्काचा योग्य वापर केला तर योग्य ती सरकार आपल्या महाराष्ट्र सरकारला मिळेल आणि जनतेचे काम होतील, जनतेला न्याय मिळेल. दिवाळीच्या सणाच्या वेळी फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण आणि त्यामुळे आरोग्याला होणारी हानी लक्षात घेऊन वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात CSIR आवाज करणाऱ्या आणि इतर फटाक्यांच्या उत्पादनांमध्ये नवीन आणि सुधारणात्मक बदल केलेत. या नव्या बदलाद्वारे उत्पादन करण्यात आलेले पर्यावरणपूरक हरित फटाके केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी नवी दिल्लीत काल प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. CSIR उत्पादित केलेले हे फटाके ग्राहकांकरता विक्रीसाठी बाजारात उपलब्ध राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसोबत तब्बल 230 सामंजस्य करार आणि 165 इतर करार करण्यात आलेत. सर्वोच्च न्यायालयानं केलेल्या सूचनांच्या आधारे या फटाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या हरित फटाक्यांच्या किमती बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्यांएवढ्याच राहणार असून या फटाक्यांमुळे प्रदूषणही 30% कमी होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. गोव्यात दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात पणजीत होणाऱ्या या महोत्सवात 76 देशांचे सुमारे 250 चित्रपट दाखवले जाणार आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली. यंदा 50 वर्ष पूर्ण झालेले विविध भाषांमधले 12 प्रमुख चित्रपट या महोत्सवात दाखवले जातील असं जावडेकर म्हणाले. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते अमिताभ बच्चन यांनी चित्रपट क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांचे काही प्रमुख चित्रपट दाखवले जाणार आहेत असं ते म्हणाले. इंडियन पॅनोरामामध्ये 26 चित्रपट दाखवले जातील. आनंदी गोपाळ, तुझ्यायला, भोंगा, माईघाट, क्राईम 103/2005 हे मराठी चित्रपट इथे दाखवले जाणार आहेत. हिलारो या गुजराती चित्रपटानं इंडियन पॅनोरामाची सुरुवात होणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवाला आजचा 8वा दिवस आहे आणि आपण सर्वत्र नवरात्रोत्सव साजरी करतोय. आज दुर्गाष्टमी म्हणजे महाअष्टमी आहे. यानिमित्त संपूर्ण देशात आज देवीच्या विविध रुपांची पूजा करण्यात येत आहे. दिल्लीतल्या झंडेवाला मंदिरात मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. विविध आभूषणांनी देवीला सजवून तिची पूजा इथे करण्यात आली. यावेळी देवीच्या 9 रुपांच्या प्रतिकृती तसंच वैष्णवदेवीची प्रतिकृतीही उभारण्यात आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात पर्यावरणपूरक सजावट करून प्लॅस्टिक टाळा असा सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला अगाध महिमा तुझी माऊली. मुंबईतल्या मुंबादेवी मंदिरातही महाअष्टमी निमित्त देवीची महाआरती करण्यात आली. जागवी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. मुंबईतल्या महालक्ष्मी मंदिरातही अष्टमीनिमित्त आज पूजा तसंच होम हवन करण्यात आलं. यावेळी दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी लुटली होती. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथेही बंगाली क्लबतर्फे दुर्गाष्टमीचा महोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. मुंबईतील बंगाली बांधव तसंच इतर देवी भक्त मोठ्या उत्साहानं या महोत्सवात सहभागी झाले. आश्विन शुद्ध अष्टमी निमित्तानं तुळजापूरच्या तुळजा भवानी मंदिरात मातेला महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. जगदंबा तुळजा भवानीनं दैत्यराज असणाऱ्या महिषासुराचा वध केला, त्यामुळे दरवर्षी महिषासूर मर्दिनी ही अलंकार पूजा बांधण्यात येते. महाअष्टमीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. दुर्गा पूजा म्हणजे सद्गुणाचा दुर्गुणांवर प्रतिकात्मक विजय आहे, तो सत्य आणि न्यायावरचा विश्वास अधिक बळकट करतो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
या सणानिमित्त सर्वांना आयुष्यात सुख आणि समृद्धी यावी अशी आशा पंतप्रधानांनी आपल्या संदेशात व्यक्त केली आहे. आणि आता क्रिकेटची बातमी. विशाखापट्टणम इथं झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी विजय मिळवून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विजयासाठी भारतानं ठेवलेल्या 395 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा दुसरा डाव आज उपहारानंतर 191 धावांमध्येच आटोपला. सलामीवीर मरक्रमनं 39 धावा केल्यानंतर इतर आफ्रिकी फलंदाज एका पाठोपाठ एक तंबूत परतले. तळाच्या फलंदाजांनी मात्र प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पीट आणि मुथुस्वामीनं 9व्या गड्यासाठी 91 धावांची आणि मुथुस्वामी आणि रबाडानं शेवटच्या गड्यासाठी 30 धावांची भागीदारी करून भारताचा विजय लांबवला. पीटनं 56 धावा केल्या. मुथुस्वामी 40 धावा काढून नाबाद राहिला. मोहम्मद शामीनं 35 धावात 5 तर रवींद्र जडेजानं 87 धावांमध्ये 4 बळी टिपले. अश्विननं 1 बळी मिळवला. दोन्ही डावांमध्ये शतकं ठोकणारा सलामीवीर रोहित शर्मा सामनावीर ठरला. भारतानं पहिला डाव 7-5 धावांवर घोषित केल्यानंतर आफ्रिकेला 431 धावांमध्ये गुंडाळून 71 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा डावही 4-323 धावांवर घोषित करून भारतानं 3394 धावांची आघाडी मिळवली आणि विजयासाठी 395 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आणि आता पाऊस आणि हवामानाची बातमी. नाशिक शहराला परतीच्या पावसानं झोडपून काढलं असून जनजीवन इथे विस्कळीत झालंय. आज दुपारपासून शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जुन्या नाशिकमधल्या बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. तसंच सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक घरं आणि वाहनं पाण्याखाली गेली. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली. काल रात्री जिल्ह्यातल्या इगतपुरी इथं परतीच्या जोरदार पावसामुळे अंगावर वीज कोसळून दोघांचा तर दिंडोरी तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुक्यात अग्रणी नदीला आलेल्या पुरात 2 जण वाहून गेले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं पाण्याचा अंदाज न आल्यानं हे दोघे जण आज सकाळी वाहून गेले. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता तसंच मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान 7-12 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं असंही सांगण्यात आलं आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. मेट्रो कारशेडसाठी मुंबईतल्या आरे जंगलात वृक्षतोड प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून तातडीनं दखल. उद्या विशेष पीठासमोर होणार सुनावणी. राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी दाखल उमेदवारांच्या अर्ज छाननीनंतर 4,794 उमेदवारांचे अर्ज वैध तर विविध त्रुटींमुळे 798 नामांकन अर्ज अवैध. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर. दिवाळीच्या वेळी फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण आणि आरोग्याला होणारी हानी लक्षात घेऊन सीएसआयआरनं बाजारात आणले पर्यावरणपूरक हरित फटाके. भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 20-28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार. चित्रपट महोत्सवाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष. शारदीय नवरात्र उत्सवातला आजचा 8वा दिवस अर्थात दुर्गाष्टमी महाअष्टमीनिमित्त संपूर्ण देशात देवीच्या विविध रूपांची पूजा. विशाखापट्टणम इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 203 धावांनी विजय. 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी. आणि परतीच्या पावसानं नाशिक शहराला झोडपलं. मुसळधार पावसामुळे 2 वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये सांगली आणि नाशिक जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:15 आपल्या सिंहाद्री वाहिनीवर. नमस्कार.